सध्या आपण बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आहोत. इथले विद्यमान आमदार एकनाथ शिंदे गटाचे संजय गायकवाड हे आहेत. या मतदारसंघातील आपण पूर्ण आढावा घेणार आहोत, इथल्या जनतेशी संवाद साधणार आहोत. माझ्याबरोबर इथली काही सर्वसामान्य जनता आहे. दादा, काय सांगाल, इथली एकंदर परिस्थिती काय? या ठिकाणी जिल्ह्यामध्ये रोडाचे जर म्हटलं तर व्यवस्था अगोदर बिकट होती आणि रस्ते गिस्ते व्यवस्थित आहे या जिल्ह्यामध्ये. आणि संजू भाऊचा विकास जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बस स्थानक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसण्यासाठी बस निवारा नाही होता, तर भाऊनी प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये बस निवारा केला. तसंच आमच्या जिल्ह्यामध्ये भावनेत चांगल्या प्रकारे विकास यावर्षी केलेला आहे. तर तसंच आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बी जिल्ह्याला आमच्या भरघोस असा निधी मिळाला आणि बुलढाणा जिल्ह्याचा जो कायापालट अगोदर झाला नाही तर तो शिंदे साहेबाच्या काळात झाला. नॉर्मली बघितल्या हिशोबाने फक्त जे इलेक्शनमध्ये दावे झाले आहे ते दावे संपूर्ण पूर्ण झाले आहे. आणखी गरीब वर्ग जे शेतकरी वर्ग आहे तो पुष्कळ परेशान आहे इथे. बस माझी बहीण लाडली योजना, भाऊ योजना या देण्यापेक्षा सिलेंडरचा भाव कमी करा. तुम्ही गरीब शेतकऱ्याला कापसाचे भाव वाढवून द्या. आता माल निघेल आणखी सरकार भाव कमी करून टाकेल आणि मग सहा महिने जो व्यापारी माल भरून ठेवतो त्याला 12,000-15,000 रुपये कापसाचे भाव देतात. म्हणजे हा जो युग आहे तो शेतकऱ्याचा नसून फक्त व्यापाराचा युग झाला आहे. आणि जे आपले आमदार खासदार जे कोणी असेल ते फक्त इलेक्शनच्या टायमालाच दावे करतात, नंतर पूर्ण खासदार आमदार हे फक्त व्यापाऱ्याचे गुलाम असतात. कारण की व्यापारी त्यांना इलेक्शन लढायला पसंत येतो. शेतकऱ्याला हेच बोलायचं, भाव शेती पिकाले भाव द्या. तुम्ही चालवता सगळे व्यवसाय चालवताना काय अडचणी येत? व्यवसाय कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय करताना अडचणी ह्याच येतात. क्रेडिट म्हणून द्यावं लागतं शेतकऱ्याला. पीक पाणी आणि मालाला भाव चांगला असला तर उधारी लवकर येते, नाही तर मग खूप लेट होतं. त्याच्यामुळे त्या अडचणी येतात बिझनेसमध्ये. आता काय अपेक्षा सरकारकडून? सरकारकडून काही नाही. सरकार तर जे शिंदे सरकार आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी निधी आला, कामं पण चांगले झाले आणि सुरळीत आहे सध्या तरी चांगले. तुमच्या मतदारसंघात आलोय आम्ही, 288 मतदारसंघाचा आढावा घेतोय. लोकांचं काय म्हणणं आहे, काय अडचणी येतात? शासनाच्या योजना आहेत एवढ्या हजारो लाखो कोटीच्या, त्याचा खरंच फायदा होतोय का? शेतीच्या बांधावर गेलो, शेतकऱ्याशी चर्चा केली, 12 वर्ष लोकांसोबत बोललो, शहरातल्या पण लोकांशी बोलतोय. काय विषय असा आहे की मागच्या वर्षी जो पीक विमा होता तो प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पीक विमा मिळाला नाही अजून. आता 1 रुपया आपण भरून त्याचं शासन एवढं हे करत आहे, घोषणा करत मात्र, परंतु त्या प्रत्येक शेतकऱ्याला तेवढा लाभ नाही मिळत त्याचा. आता शेतीच्या मालाचा तुम्ही भाव बघा काय, सर्वात राज्यात शेतकरी आत्महत्या म्हणून दुसरा ते तिसरा नंबर या जिल्ह्याचा लागतो. सर्वात जास्त आत्महत्या या जिल्ह्यात तो, आणि त्याच्यावर उपाययोजना कुठल्याच नाही अजून. आत्महत्या का होतात, तर आत्महत्याचं कारण कोणते, त्याच्यावर येणारी वेळ कोणती, इतर रोजगार नाहीये. जर रोजगार जर असला तर शेतीला एक जोडधंदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आता अपेक्षा काय आहेत विधानसभेच्या? विधानसभेत आमचे संजू गायकवाड आमदार होतील, त्यांनाच काम, त्यांचंच काम करणार आहे आम्ही. खूप कामं करणार होती त्यांनी, त्यांनाच मतदान करणार आहे. काय अपेक्षा आहेत तुमच्या सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा काय आहेत? सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा काय? आता जे काही चालू आहे नियोजन आहे व्यवस्थित चालू आहे. फक्त कसं थोडासा शेतीमालाला भाव असला पाहिजे एवढीच इच्छा आहे लोकांची. सोयाबीनले भाव, कापसाले भाव आणि जे काही विकास कामं असतील तर ते काही पाहायचं काम नाही या माणसाचं. व्यवस्थित आहे सगळं. त्या माणसाचं काम म्हणजे एक नंबर आहे म्हणलं चालतं महाराष्ट्रात. त्याच्याबद्दल काही दुमत नाही कोणाचंच नाही. कोणी सामान्य माणसाला भेटले तुम्ही तर ते म्हणणार नाही तुम्हाला की बा जसं काम कसं आहे म्हणून. काय काम चांगलं आहे त्याचं. सर्वसामान्य बुलढाण्याचे नागरिक तुम्हाला काय अपेक्षा काय वाटतं? शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. बाकी विकास तर होऊनच राहिला, पण शेतकऱ्याकडं राज्य शासनाचं फार लक्ष कमी आहे. शासनाच्या योजना एवढ्या सांगायचं म्हणजे शेतकऱ्यासाठी हे सरकार काहीच नाही करून राहिलं. विम्याचे पैसे आज येतं उद्या येतं, नोव्हेंबरपासून तेच चालू आहे. आमच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पुन्हा आता अनुदान द्यायचं दुष्काळ, तर ते ई पीक पाणीचं ॲप होऊन नाही राहिलं. शेतात घेऊन जातो आम्ही, आता रात्रभर जाऊन बसलं तर आहे बोल शेतात, सोयाबीनच्या शेतात ते ते नुसतं फिरत राहत. सर्वसामान्य अपेक्षा आहेत ना काहीतरी? काय जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळावा. त्यानंतर जे आमच्या रिक्षावाल्यांच्या समस्या आहेत, शासनानं ते अर्ध तिकीट केलेलं आहे, त्याच्यामुळे जे आमची पिळवणूक होते सगळे लेडीजला अर्ध तिकीट केलेलं आहे, त्यामुळे आमचा धंदा पूर्ण पूर्णपार बसलेला आहे.
लाडक्या बहिणीसारखी योजना नसली तरी पण एक प्रोत्साहनपर काहीतरी आम्हाला, किंवा आमच्या मुलांचे शिक्षण होईल किंवा आमच्या आमचा रोजगार काहीतरी चालेल याच्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. तू बुलढाण्याचा एक तरुण युवक आहे, तुझ्या पण काही अपेक्षा आहेत ना, तुला वाटतं मग त्या अपेक्षा सांगायच्यात ना तुला? काय माझी माझी काही मागणी आहे की लवकर लवकर भरती चांगल्या प्रकारे पडली पाहिजे. म्हणा जेवढी बेरोजगार फिरते, समजा मी पण एक बेरोजगार आहे, मी फायनल इयरला आता, माझा मित्र ग्रॅज्युएशन फायनलला आहे, तर आम्ही सर्वसामान्य एकदम म्हणजे आम्ही एकदम साधारण आहे. आमच्याकडून फॉर्म भरले जात नाही, एका टायमाला आम्ही एकच फॉर्म अपेक्षा, भरपूर जागा पडतात तर आम्ही एकच फॉर्म भरू शकतो, कारण की एकाच भरतीचे चलन राहते 1000 रुपये. तर सर्वसामान्य लोक कसे भरणार फॉर्म? राज्यात 1000 रुपये हा ना, तेच ना तेच ना मग तेच ना मग बाकीच्या राज्यामध्ये कसं आहे की 100 रुपये भरले तर समजा एमपीएससी झालं तर 100 रुपये चलन एमपीएससीला, बाकी आर्मी वगैरे पडलं तर एअरफोर्स वगैरे नेव्ही वगैरे पडलं, मी स्वतः नेव्हीचे दिलेले तर 700 रुपये चलन आहे. पहिले 100 तर आता कसं 700, एका वर्षात एवढं कसं चलन वाढवलं त्यांनी? माझी एवढी अपेक्षा आहे की चलन कमी करण्यात यावी, जीएसटी कमी करण्यात यावी आणि लवकरात लवकर भरती पाडण्यात या. पेरणी 1000 रुपये पेरायचे, 1000 रुपये नागाटीचे, 2000 रुपये, 3000 रुपये, 1000 रुपये औषध मारणाराचे, आणि 10000 रुपये औषधाचे होतात ते खर्च दुकानदाराचा, आणि एक सोंगणारे 4000 रुपये एकर घेतात, 4000 रुपये ते, आणि पोते कट्टे रिकामे वाढ गाडी भाडं व्हायचं वाढतून त्या माणसाले आडजोळ जाऊस तो एक रुपया बी राहत नाही, आणि 4000 रुपये भाव देऊन आला सरकार, काय राहणार आहे, काहीच राहत नाही शेतकऱ्याला. पण हे काय करायला सरकार कोणाला फुकट पैसे देऊन आला, बहीण लाडकी बहीण अमुक फलानं बिसणं दावखाने घर दार सर्व एसटी फुकट कामाला देऊन आलं कोणी, पडीत पडले वावर. सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्या ग्रामीण भागात की शेतकरी पोराचे लग्न होईल, शेतकऱ्याला पोरी द्यायचं नाही म्हणाल लोक, नोकर भरती नाही, या सगळ्यावरती काय लोकांचं म्हणणं आहे? आणि शेतीमालाला भाव, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होत नाही, कारण नोकर भरती नाहीये, शेतकऱ्याची मुलं शाळा शिकून सुशिक्षित बेरोजगार, एवढं करून मालाला भाव नाही, म्हणजे कष्टाला जो मोबदला पाहिजे तो शासन देत नाही. ह्या भलत्या स्कीमा चालल्या याच्यात काही लोकमतदान वळणार नाही, विधानसभेला जो कौल पाहिजे सत्ताधारी पक्षाला तो कौल मिळणार नाही, कारण विरोधात निकाल जातील. संपूर्ण ग्रामीण भाग आमचा शेतकरी जेवढा शेतकरी वर्ग आहे आणि त्यांची मुलं आहेत, सगळ्याची नाराजी फक्त शेतीमालाला भाव पाहिजे. क्रिकेट मॅच सुरू आहे, आपण सध्या बुलढाणा जिल्ह्यात आहोत, बुलढाणा शहरामध्ये मी सध्या आहे आणि बुलढाणा शहरातील ही तरुण आहे आज माझ्या बरोबर आहे, इथे क्रिकेटचा मॅच सुरू आहे, त्यांच्याशी चर्चा करूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. दादा काय सांगाल, सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, विविध शासन म्हणजे जाहीर करते की ह्या योजना त्या योजना सगळ्या गोष्टी, पण सर्वसामान्य युवक म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत सरकारनं? तर योजना काढताय ते जे सगळ्यांच्या हितासाठीच काढताय, महिलांसाठी काढताय, पुरुषांसाठी काढताय, की त्यांचं यावरचं हे सरकार म्हणजे चांगलं सरकार आपण असं त्यांना म्हणू शकतो. आणि बुलढाणा शहराचा पण आम्ही जर विचार केला सरकारच्या उद्दिष्टाने, तर बुलढाण्याचे आमदार हे सरकारमधलेच आहे, तर बुलढाण्याचा विकास पण हा त्या दृष्टीनेच खूप चांगला होतो आहे, युवकांसाठी पण ते रोजगार निर्मिती करतायत त्याच्यामुळे, आणि तरी समजा अजून स्पोर्टमध्ये पण त्यांचा खूप मोठा वाटा आमच्या बुलढाण्यासाठी दिलेला आहे, म्हणजे मोठमोठे टुर्नामेंट घेणं वगैरे. तर इथला आमदार जे संजूबाबू गायकवाड, ते शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार, ते चांगले काम करत आहे आणि असेच त्यांना अजून काम करावं. सर्वप्रथम तर आपल्या भारतातला शेतकरी हा सुखी नाही, आणि म्हणजे शेतकऱ्याचा विचार हा कुठेही केला जात नाही, जसं की सोयाबीनला हमी भाव, कापूसला हमी भाव, प्रत्येक गोष्टीचा एक हमी भाव झालेला आहे. म्हणजे 5-10 वर्षा अगोदर जे तेलाचे भाव होते ते आज 100 रुपयापार म्हणजे वाढलेलेच आहेत, पण सोयाबीनचा भाव जो होता 5 वर्षा अगोदर तो आजही तोच आहे. म्हणजे शेतकऱ्याचं आणि प्रत्येक गोष्टीचं म्हणजे पेस्टिसाईड झालं, त्याच्यानंतर शेतीची अवजारे झाली, म्हणजे नांगरणी कोळपणीपासून तर शेतकऱ्याला परवडलं, म्हणजे त्याच्या शेवटी त्याच्या म्हणजे सोयाबीन त्याच्या घरात आणण्यापर्यंत त्याला म्हणजे काही परवडत नाही, एक पैसे गुंतले त्याच्याबद्दल 10-1000 रुपये त्याच्यावरती आले तर आले, नाही तर ते बी त्याला जर कधी वातावरण साथ नाही दिली तर त्याचंही त्याला काही म्हणजे मोबदला काही मिळणार नाही. आणि तसंच जर का झालं आमचं बुलढाणा जिल्ह्यात, समजा आमचे जे धर्मवीर संजू गायकवाड म्हणजे आमदार जे आहेत त्याचे म्हणजे बुलढाण्या त्यांनी जे बदल केला, बुलढाण्याचा चेहरा बदलला, आजपर्यंत जे बी म्हणजे जेवढे होऊन गेले त्यांच्या काळात असं काही बदल झालाच नव्हता, सौंदर्यीकरण झालं, पर्यटनस्थळ झालं, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रात झालं, त्याच्यानंतर आरोग्य क्षेत्रात झालं, प्रत्येक क्षेत्रात भावसं कार्य हे समजा सर्वांनाच माहिती. काय ग्रामीण भागाची परिस्थिती? ग्रामीण भागातली परिस्थिती अशी बिकडलंच आहे सांगण्यासारखी, काय मग शेतकरी एवढं खुश नसते ना,
सांगितल्याप्रमाणे समजा शासन सांगतोय त्याप्रमाणे काही अपेक्षा होतच नाही शेतकऱ्याची. मालाला त्याप्रमाणे भाव बी नसतं. निंदन खुरपण असं जर पाहिलं तर यावेळेस किती खर्च लागून जात आहे. आणि पाहिलं तर सोयाबीनची बॅग जर समजा कदाचित घेतली तर 3-3.5 हजार रुपये भेटते. खताची त्या 2-2.5-3 हजार रुपये होते. आणि प्रति क्विंटल जर असं जर प्रति 42 हजार घेत हा 4,42 हजार भाव भेटला तर कदाचित ते नांगरणी कोळपणी निंदन करणं त्यांना शोक फारणे याच्यात काहीच घडत नाही शेतकऱ्याला. त्याच्यामुळे काहीतरी या शासनानं असं करावं बा की भावाला काहीतरी सोयाबीनला काही कमीत कमी 5-5.5 हजार रुपये तर भेटायला शेतकरी इच्छा असते की बाबा नाही आपण एवढा मेहनत करून बी समजा काही. आणि त्यात कशा या ग्रामीण भागातल्या जमीन हलक्या राहिल्यामुळं त्यात काही सोयाबीनचा उतारा एवढा पावरेसा भेटत नाही. काय विधानसभेच्या निवडणुका 2-2.5 महिन्यांवर आहे, तुमच्या बुलढाण्याचे मतदारसंघाची काय परिस्थिती आहे? आता सध्या तरी चांगली म्हणजे अडचणी काही जास्त काही आल्या नाही. पण जसं की गावाने पूल बांधणं चालू आहे. फक्त जो मागे इकडं महादेवाचा पूल आहे तोच फक्त अडखडला होता मागे. बस तोच विषय. बाकी काय अडचणी? बाकी काही अडचणी फक्त आमचा जो गावात जायचा रस्ता आहे तो नीट झाला पाहिजे. कारण की एंट्री गेट आमचं म्हणजे पुरा रस्ता बुलढाण्यापर्यंत इथलं खाली चांगल्या प्रकारे येते. आणि गावात जायचं एंट्री गेटच म्हणजे खराब आहे सारखं. काय परिस्थिती आहे आता? काय अपेक्षा काय तिथं? अपेक्षा हेच आहे जे भाऊ बोलले ते बा दादा गावातला जर विकास झाला पाहिजे, रोडाचं काम झालं पाहिजे, नळ टायमर आला पाहिजे. पाणी टंचाई कि पाण्याचा विषय कि पाणी नळ येत नाही ठिकाणा टायमा. एक एक 2-2 महिने नळ येत नाही गावात. पहिली परिस्थिती आहे. हा टायमा नळ आला पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे असं म्हणणं आहे. जर कोणी बी आला तर आपला म्हणणं हे आहे की बा जसा गावाचा विकास करा, रोडाचं काम करा, नळ हे करा, पाणीचा व्यवस्था करा. काय अपेक्षा आहेत सर्वसामान्य नागरिक? रस्ते, वीज, पाणी याच्यापेक्षा काय लागतं सामान्य माणसाला साहेब? याच्यापेक्षा काही नको. फक्त कसं पाण्याच्या टंचाईवर लक्ष देणे, दवाखान्याच्या सुविधा असतील, हॉस्पिटलचा स्वच्छता असेल, असे काहीतरी जे उपक्रम आहे शासनाचे हे पूर्णपणे चालायला पाहिजे. आणि त्याच्यावर जे आपले लोकप्रतिनिधी समजा गावचे सरपंच असतील किंवा आमदार साहेब असतील यांनी जातीने लक्ष द्यावं, बस एवढीच अपेक्षा आहे. आता तुमचे आमदार आहेत, सत्तेतले आमदार आहेत, त्यांच्या कामात समाधान आहे? हो, समाधानी.